राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 3 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 30 जानेवारी रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. शिक्षक मतदारसंघात नागपूर विभागात एकूण 38,500 मतदार असून चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 7,460 एवढी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. मी विनय गौडा GC जिल्हाधिकारी चंद्रपूर. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2022-23 निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी काल 29 रोजी जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने पूर्ण आपला चंद्रपूर जिल्हा नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभामध्ये येतात आणि त्याचा काय कार्यक्रम आहे ते पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने नामनिर्देशन स्वीकारण्याचा दिनांक 5 जानेवारीपासून 12 जानेवारी असेल आणि मतदानाचा दिनांक 30 जानेवारी 2023 असेल आणि मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 असेल. आणि आपला जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी एकूण 7,460 मतदार आहे, त्याच्यामध्ये 4,854 पुरुष आहे आणि 2,606 महिला आहे. आणि आपल्याकडे या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की आचारसंहिता सर्वांनी पाळावे आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि सौहार्दतेने पूर्ण करण्याचं मी सर्वांना आवाहन करतो.